स्तूप भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग समजला जाते. क्वचितच असे घर असेल जिथे तूप वापरले जात नाही. तूप फक्त चवीलाच उत्तम नाही तर त्याचा सुगंध जेवणाला अधिक अप्रतिम बनवतो. बहुतेक लोक याचा वापर डाळ भाजी करण्यासाठी तसेच चपातीवर लावण्यासाठी करतात. तूप केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही देते. आज आपण बघणार आहोत तूप कशासोबत खावे. तुपासोबत हळद खावी. तूप मिसळून हळद खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी, नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी, तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. तुळशीच्या शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या पानांमध्ये अ क आणि के जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम देखील असतात. तज्ज्ञ म्हणतात की तुळस रक्तातील साखर, लिपिड आणि रक्तदाब सामान्य करण्यासाठी मदत करते. याशिवाय मानसिक ताणतणावही मदत करते. दालचिनीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यासोबतच दालचिनी रक्तामधील साखर कमी करण्यासाठी मदत करते आणि पोटाच्या समस्यांपासूनही आराम देते. अशावेळी तूप मिसळून खाल्ल्याने आरोग्याला चांगला फायदा होतो. माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.